तुम्हाला तीन परीक्षा नळ्या दिल्या आहे. एकीमध्ये पाणी आणि इतर दोन्हांमध्ये आम्ल आणि आम्लारी आहेत. मिथिल ऑरेंज वापरून तुम्ही ते ओळखू शकता का? कसं? उत्तर: पाणी असलेल्या परीक्षा नळीमध्ये जेव्हा मिथाइल ऑरेंजचे दोन तीन थेंब टाकले जातात त्यावेळेला पाण्याच्या रंगामध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. त्यावरून दिलेल्या परीक्षा नळीत पाणी आहे हे समजते. दुसऱ्या ज्या परीक्षा नळीमध्ये मिथिल ऑरेंजचे दोन तीन थेंब टाकल्यानंतर त्या द्रावणाचा रंग गुलाबी होतो त्यामध्ये आम्ल असलं पाहिजे. आणि उरलेल्या परीक्षा नळीमध्ये मिथिल ऑरेंजचे काही थेंब टाकल्यानंतर जर पिवळा रंग दिसत असेल तर त्या परीक्षा नळीमध्ये आम्लारी असायला पाहिजे. म्हणजेच परीक्षा नळीमधल्या द्रावणांच्या रंगामध्ये होणाऱ्या बदलावरून आपण पाणी, आम्ल आणि आम्लारी ओळखू शकतो. पुढचा प्रश्न: खालील पदार्थातील कार्बोक्सिलिक आम्ल सांगा. उत्तर: चिंच, टार्टारिक आम्ल, लोणी, ब्युटिरिक आम्ल, लिंबू, सायट्रिक आम्ल, दूध, लॅक्टिक आम्ल, संत्री, सायट्रिक आम्ल, लाल मुंग्या, फॉर्मिक आम्ल.